यूट्यूबवरील शीतल कुमार गोरे या चॅनलवर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण अक्षरलेखन याचे रेखाटन व रंगकामाचे प्रात्यक्षिक पाहत आहोत। एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेसाठी हा विषय असतो, त्यासाठी हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, कर्तव्य भूमितीच्या चौथ्या पेपरमध्ये ब विभागामध्ये तुम्हाला भारतीय लिपी देवनागरीमध्ये किंवा इंग्रजी लिपीमध्ये अक्षरलेखन करायला येत असते। आज आपण अक्षरलेखनासाठी जे नाव निवडलेलं आहे ते आहे मास्क वापरा असं आपण नाव त्याचं निवडलेलं आहे आणि त्याचं आपण आज अक्षरलेखन करणार आहोत। त्यासाठी जो आयत आपल्याला दिला गेला आहे तो आहे 12x22 सेंटीमीटर, म्हणजे लांबी 22 आणि रुंदी त्याची 12 आहे। चला तर मग कृती करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपरला 2 सेंटीमीटरची बॉर्डर करून घेतलेली आहे। इथे तुम्हाला सेंटरच्या रेषा दिसत आहेत, ही उभी रेषा, ही आडवी रेषा। हाफ पेपरचा आपण सेंटर काढून घेतलेला आहे। पेपरचा सेंटर काढणे, मध्य काढणे यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे। तो व्हिडिओ आपणास पाहायचा असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आडवी बाजू 22 सेंटीमीटर घ्यायची, त्यामुळे मी काय करत आहे, 22 चा निम्मा 11 म्हणून इथं 11 मी एक मार्किंग केलेली आहे, इकडे 11 मार्किंग केलेली आहे। या दोन्ही खुणा मी जोडतोय, इकडे देखील 11 मार्किंग करायची आहे, इकडे देखील 11 मार्किंग। आता याची रुंदी जी आहे, उंची जी आहे, ती 12 सेंटीमीटर आहे। 12 चा निम्म म्हणजे 6, इथे मी 6 मार्किंग केली आहे, इथे मी 6 मार्किंग केली आहे। समोरासमोरच्या दोन्ही मार्किंग जोडायच्या आहेत। या आडव्या मध्यापासून वर 6 सेंटीमीटरवर खूण करायची आहे, इकडे 6 सेंटीमीटर। दोन्ही बिंदू, दोन्ही खुणा जोडायच्या आहेत। पहा, आपला आयत तयार झालेला आहे। तो आयत मी काय करत आहे, थोडा ठळक करतोय। अशा पद्धती आता यामध्ये आपण मास्क वापरा हे आपल्याला नाव काढायचं आहे। इथून मी 2 सेंटीमीटर अंतर सोडलंय, इथे 8 मार्किंग केलेली आहे, इथे 2, इथे 8। समोरासमोरचे बिंदू जोडतोय, इथून इकडे आपण 8 मार्किंग केलेली आहे, इथून इकडे 8। त्या पद्धतीने 8 इकडे मार्किंग केली डाव्या बाजूला, उजव्या बाजूला 8 मार्किंग केली। या पद्धतीने आयत तयार झाला। याचे कोपरे असे आपण गोल केलेले आहेत। इथे 0.5 सेंटीमीटरवर मार्किंग केली, इथे 0.5 सेंटीमीटर। इथे 0.5 सेंटीमीटरवर, इथे 0.5 सेंटीमीटरवर। इथे 1 सेंटीमीटरवर आणि इथे 1 सेंटीमीटरवर मार्किंग केली, इथे 1 सेंटीमीटरवर, इथे 1 सेंटीमीटरवर मार्किंग केली। पुन्हा 0.5 सेंटीमीटरवर, 0.5 सेंटीमीटर।
इकडून आपण 2 सेंटीमीटर अंतर सोडलंय आणि इकडनं 2 सेंटीमीटर अंतर सोडलंय. यामध्ये आपल्याला काय करायचंय, ते नाव बसवायचंय. मास्क या पद्धतीने याला आपण आता जाडी देऊ एकसारखी. अक्षराचा जो वक्र भाग आहे त्याची जाडी आणि सरळ जो भाग आहे त्याची देखील जाडी ही अंदाजे एकसारखी ठेवायची आहे. ती जर एकसारखी राहिली आली तर ते अक्षर सुबक असं दिसणार आहे, आकर्षक असं रिखीव असं दिसणार आहे. पा, अशी एकसारखी जाडी देऊन झाल्यानंतर ज्या आडव्या लाईन्स आहेत त्या पण आपण चेक करतोय ते एका सरळ रेषेत आहेत की नाही आणि नंतर नाव फायनल केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागे जो आयताकृती आकार होता त्याला आपण दोन्ही बाजूने वक्र केलेला आहे. हे आपलं नाव तयार झालंय आणि वरच्या आडव्या रेषेपासून 2 सेंटीमीटर आणि खालच्या आडव्या रेषेपासून 2 सेंटीमीटरवर खुणा करून आयताचे जे दोन्ही साईडचे भाग आहेत, बाजू आहेत, ते आपण वक्र केलेले आहेत आणि तो आपला मास्कसाठीचा सिम्बॉल तयार झालेला आहे. आणि आत्ता आपण त्या मास्कला जे बंद असतात, बेल्ट असतात, ते आपण आता काढवत आहोत. ते देखील आपण एका जाडीचे घेतलेले आहेत. दोन्ही जे बंद आहेत ते एकसारखे काढायचे आहेत. त्यानंतर खालची जी रिकामी जागा आहे तिथे आपण 1 सेंटीमीटरवर वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने 1 सेंटीमीटरवर मार्किंग केलेली आहे. आता उजव्या बाजूने आपण 7 सेंटीमीटरवर मार्किंग करायची आहे आणि डाव्या बाजूवरून 7 सेंटीमीटरवर मार्किंग करायची आहे. येथे आपल्याला वापरा हे नाव रेखाटायचं आहे. त्यासाठी आपण त्या जागेचा सेंटर काढून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल त्या मास्कच्या खाली 1 सेंटीमीटर आणि जो आयत आहे तिथून वर 1 सेंटीमीटर बरोबर आपण जागा सोडलेली आहे आणि त्यामध्ये वापरा हा शब्द आपण कसा बसवला आहे. नंतर आपण त्याला रंगकामाच्या वेळी जाडी देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे जे अक्षर आहेत याची जी नमुने आहेत ते तुम्हाला विविध वर्तमानपत्रे, मासिके किंवा गुगलवर, नेटवर तुम्हाला विविध प्रकारची अक्षरांचे नमुने पाहायला मिळतील. ती पाहावीत आणि त्याप्रमाणे आपण सराव करावा. विद्यार्थी मित्रांनो, हा जो मास्क आहे त्यामध्ये आपल्याला काही लाईन्स काढायच्या आहेत. त्यासाठी आपण 2-2 सेंटीमीटरचे 3 पार्ट बनवले आहेत आणि त्यावर आडव्या रेषा काढून घेत आहोत आणि त्याला 1/2 सेंटीमीटरची काय करत आहोत, जाडी देत आहोत. त्यामध्ये आपल्याला लाईट ब्ल्यू कलर भरायचा आहे, द्यायचा आहे. या पद्धतीने आपलं अक्षरलेखन आपण पूर्ण केलेलं आहे, रेखाटन पूर्ण केलेलं आहे. या रेखाटनामध्ये नको असलेला पेन्सिलचा भाग आपण खोडायचा आहे म्हणजे तो आपल्या रंगकामामधून दिसणार नाही. याची आपण रेखाटन झाल्यानंतर खोडरबरने खोडण्याची काळजी घ्यायची आहे. येथे आपण पोस्टर कलर वापरत आहोत. निळा रंग त्याला फिकट केलाय, त्यामध्ये पांढरा रंग घेतलाय. पांढरा रंग घेऊन त्याला आपण फिकट केलंय आणि त्यामध्ये थोडा फेविकॉल मिक्स करतोय.
फेविकॉल मिक्स करण्याचं कारण असं आहे, आपल्याला त्या पूर्ण आयताकृती भागाला मास्कला तो लाईट ब्ल्यू कलर द्यायचा आहे आणि फेविकॉल टाकल्यामुळे तो रंग त्या पेपरला एकदम घट्ट असा बसणार आहे, चिकटणार आहे आणि त्यावर आपल्याला जे वेगळं रंग काम करायचं आहे ते रंग आत्ता आपण जो रंग देत आहोत त्या रंगामध्ये मिक्स होणार नाही, त्यामध्ये ते उघळणार नाही आणि यानंतरचं जे रंगकाम यावर होणार आहे ते आपल्याला एकदम सोपं आणि सहजपणे करता येईल असं होणार आहे। म्हणून आपण त्यामध्ये फेविकॉल मिक्स केलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे आपण त्या आयताच्या पट्टीला तो ब्ल्यू कलर दिल्यानंतर त्यातून ते आपल्याला नाव पूर्णपणे स्पष्टपणे दिसत आहे आणि नंतर आपण त्यामध्ये रंग भरणार आहोत। ही काम करण्याची पद्धत एकदम सोपी आणि अचूक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आजूबाजूचा जो स्पेस आहे तेथे फिकट पिवळा रंग आपण करणार आहोत। लेमन येलो या लिंबू पिवळ्या रंगामध्ये आपण पांढरा रंग घेऊन तो फिकट केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण काय करतो आहे, फेविकॉल टाकतोय। म्हणजेच फेविकॉल टाकल्यानंतर तो रंग त्या पेपरला घट्ट धरेल, घट्ट बसेल आणि त्यावर होणारं जे रंगकाम आहे ते सोप्या पद्धतीने आपल्याला करता येईल, सहजपणे करता येईल। रंगकाम हे अचूक आणि एकसारखा त्याचा लेयर बसला पाहिजे। कुठे जाड तर कुठे पातळ तर अशा पद्धतीने रंगकाम व्हायला नकोय। एकसारखं प्लेन सर्व भागावर रंग बसायला हवीत। पाया पिवळ्या रंगामधून देखील आपल्याला ती अक्षरं सहजपणे स्पष्टपणे दिसत आहेत। यामुळे प्रत्येक भागामध्ये आपल्याला रंगकाम करत बसावं लागत नाही आणि खूप अशी अचूकता यामध्ये। आता आपण तो निळा रंग जो आहे त्यामध्ये पांढरा रंग वाढवून फेविकॉल वाढवून फिकट केलेला आहे आणि ज्या मधल्या लाईन्स आहेत त्यावर आपण तो काय करतो आहे देत आहोत। तुम्ही मास्क पाहिला असेल, तो जो ब्ल्यू मास्क असतो जो मेडिकल स्टोर्समध्ये विकत मिळतो त्यावर अशाच प्रकारच्या लाईट डार्क ब्ल्यू कलरमधील लाईन्स असतात, त्या पद्धतीने आपण लाईन्स काढत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण ते प्रतीक म्हणून दाखवलेलं आहे। तुम्ही यामध्ये ॲज इट इज जसं दिसत आहे तसं काम नाही केलं तरी चालेल, फक्त सिम्बॉल या पद्धतीमध्ये आपल्याला चिन्ह या पद्धतीमध्ये आपल्याला हे या अक्षरलेखनामध्ये दाखवायचं आहे। पाया तीन ज्या लाईन्स आहेत जाड अशा त्या आपण फिकट निळ्या रंगामध्ये दाखवतोय, त्यामध्ये देखील आपण फेविकॉल टाकलेला आहे। म्हणजेच त्यावर जे आपल्याला अक्षर रंगवायचं आहे ते आपल्याला एकदम सहजपणे कुठलाही रंग मिक्स न होता आपल्याला काढता येणार आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, हा रंग दिल्यानंतर हे पूर्णपणे सुकू द्यायचं आहे, वाळू द्यायचं आहे आणि नंतर त्यावर आपण रंगकाम करणार आहोत। त्याची जी लेस आहे बंद आहेत त्यावर आपण व्हाईट कलर देतोय, त्यासाठी आपण छोटा ब्रश घेतलाय। दोन्हीकडे सारख्या पद्धतीने रंगकाम आपण करायचंय। या बंदाला आपण पांढरा किंवा काळा रंग देऊ शकतो, कारण की बंदाला एक तर पांढरा किंवा काळा रंग असतो त्या पद्धतीने। पण आता पांढऱ्या रंगामध्ये पुन्हा फेविकॉल घेऊन आपल्याला याच्या तीन ज्या ब्रॉड लाईन दिसतात त्यामध्ये पुन्हा सेंटरला पांढऱ्या रंगामध्ये रेषा मी घेतलेल्या आहेत, ओढलेल्या आहेत। ह्या रेषा आपण नाही घेतल्या तरी चालेल। आता मी पट्टीचा उपयोग करून त्या रेषा ओढतोय, माझा त्याने सराव झालेला आहे। कदाचित तुम्हाला अशा प्रकारची रेषा काढता येणार नाही, तुम्ही डायरेक्ट ब्रशने
काढल्या तरी चालतील किंवा नाही काढल्या तरी चालेल। पहा त्यामध्ये लाईट, मिडल आणि डार्क असे तीन टोन आपण काढलेत। हे अक्षर आपण लाल रंगामध्ये रेड कलरमध्ये रंगवतोय। रंगवण्याआधी ते थोडं पुसट झालं होतं, म्हणजे व्हिडिओ शूटमधून ते दिसलं नसतं, म्हणून मी त्याला काय केलं, थोडं ठळक केलं आणि त्यामध्ये एकदम काटेकोरपणे छोट्या ब्रशने लाल रंगामध्ये रंगकाम करायचं आहे। पहा लाल रंग का घेतला, कारण की सर्व लक्ष आपलं त्यावर केंद्रित व्हायला हवंय, म्हणून आपण रेड कलर जो आहे तो तिथे घेतलेला आहे। रंगांचं कलर कॉम्बिनेशन, रंगांची निवड ही आपल्याला करता आली पाहिजे। कुठे कोणता रंग शोभून दिसेल हे आपल्याला निरीक्षणातून अशा प्रकारचे व्हिडिओ लेक्चर्स प्रात्यक्षिक डेमॉन्स्ट्रेशन पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल। पहा चित्र रंगवताना ते चित्र आपल्या सोयीनुसार आपण फिरवू शकता। जसं मी पहा इथे दिसत आहे ते चित्र उभं केलं आहे, एकदम काटेकोरपणे रंगकाम करायचं आहे। हा पेपर जर तपासणारे असतात ते काटेकोरपणा या बाबीला खूप महत्त्व देतात, तुम्ही रंग किती काटेकोरपणे भरले आहेत ते पाहतात। पाहता वापरा या शब्दाला मी कोबाल्ट ब्ल्यू निळा रंग घेतला आहे आणि त्याला अशी थोडी जाडी देऊन जाडसरपणा त्याचा वाढवलेला आहे। हे काम तुम्ही स्केचपेनच्या माध्यमातून देखील करू शकता किंवा डायरेक्ट ब्रशने जर आपला सराव असेल अक्षर लेखनाचा तर ब्रशनेही करू शकता। प्रत्येक अक्षराची जी जाडी आहे ती एकसारखी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे ते अक्षर आकर्षक आणि छान दिसणार आहे। पहा पिवळ्या रंगावर तो निळा रंग कसा उठून दिसतोय। त्या पिवळ्या रंगामध्ये मी थोडा पांढरा रंग घेतलेला आहे, त्यामुळे तो पिवळा रंग असा एकदम फ्रेश आकर्षक असा वाटतोय या पद्धतीने। आता आपल्याला यामध्ये अजून काय करता येईल त्याची आकर्षकता वाढवण्यासाठी याचा विचार करायचा आहे। आपण त्या मास्क या नावाला जर आपण शॅडो दिली, सावली दिली, मग सावली कुठल्या रंगात चांगली वाटेल तर थोडा मध्यम स्वरूपाचा निळा रंग, जास्त फिकटही नाही आणि जास्त डार्कही नाही, अशा निळ्या रंगाने आपण त्याला एका बाजूने सावली दाखवतोय। म्हणजेच डाव्या बाजूने डाव्या वरच्या बाजूने प्रकाश आलाय, म्हणजे त्याची सावली थोडी उजव्या बाजूला आणि थोडी अशी खाली पडलेली आहे, अशी सावली आपल्याला यामध्ये दाखवायची आहे। पहा मी डायरेक्ट ब्रशने ही सावली दाखवतोय। पहा विद्यार्थी मित्रांनो, अक्षर लेखनाचा माझा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये इंडिया या नावाला रेखाटन व रंगकाम मी करून दाखवलेलं आहे। त्या व्हिडिओमध्ये सावली कशाप्रकारे आपल्याला ट्रेसिंगच्या माध्यमातून काढता येईल हे मी त्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे, दाखवलेलं आहे। तो व्हिडिओ जर आपणाला पाहायचा असेल तर वरील आय बटणावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता। पहा अशा पद्धतीने आपल्याला ही सावलीची जी जाडी आहे ती सुद्धा आपल्याला एकसारखी दाखवायची आहे, तरच ती छान आणि योग्य वाटणार आहे। या पद्धतीने पहा
आधीपेक्षा सावली दिल्यानंतर नावामध्ये कसा उठावदारपणा आलेला आहे इथे तुम्हाला समोर दिसत आहे। आता आपण वापरा या नावाला देखील शॅडो दाखवत आहोत। पिवळ्या रंगामध्ये आपण थोडा पुपटी रंग आणि थोडा लाल रंग घेतला आहे, म्हणजे थोडासा मळकट ऑरेंज कलर तो तयार झालेला आहे आणि त्या ऑरेंज कलरच्या साह्याने आपण एका बाजूने वापरा या नावाला आउटलाईन करतोय, सावली दाखवत। यामुळे नाव जे आहे ते उठून दिसणार आहे, त्यामध्ये उठाव निर्मिती होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, अक्षर लेखनाचे जे माझे व्हिडिओ आहेत या आधीचे, ते व्हिडिओ आपणाला पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणाला या आधीच्या व्हिडिओच्या लिंक तिथे उपलब्ध आहेत, त्या लिंकवर क्लिक करून आपण या आधीचे व्हिडिओ, अक्षर लेखनाचे व्हिडिओ पाहू शकता। पहा विद्यार्थी मित्रांनो, त्या मार्क्सला देखील आपण थोड्या मध्यम स्वरूपातल्या निळ्या रंगाने आउटलाईन एका बाजूने करतोय। आता वरची जी बाजू आहे तिथे सुद्धा आपण त्या मास्कला आउटलाईन करतोय। शक्यतो ब्रशने जर आपण यामध्ये आउटलाईन केली तर ते अधिक चांगली वाटते। थोडा फरक रंगामध्ये त्याच्या शेड्समध्ये ठेवायचा आहे, समजा डार्क निळा आहे त्यापेक्षा थोडा तो डार्क करायचा, किंवा मध्यम निळा आहे त्यापेक्षा थोडा डार्क करायचा आहे। थोडा फरक त्यामध्ये दोन्ही शेडमध्ये ठेवून त्याला आउटलाईन जर केली तर ते सुंदर दिसेल। त्यामुळे स्केचपेनपेक्षा आपण ब्रशने त्याला आउटलाईन करावी। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया यूट्यूबवरील शीतल कुमार गोरे या चॅनलवर। धन्यवाद।